महाराष्ट्राच्या सीमेवर डोंगर कपारीत झाडाझुडपात बसलेलं पुसे सावळी हे लहानसं गाव उंबरठा असेल शेसवाशेचा, पण ढोर कष्ट आणि सहकार्य यामुळे आंतरिक प्रेम उत्साह आणि सद्भावना गावातील घराघरात वसली होती। थोडीफार जमीन, त्यातून मिळणारा तोकडा उत्पन्न आणि दूध दुग्ध यावर छोटासा संसार एटणारी ही गावकरी मंडळी एकेकाळी तशी सुखसमृद्ध व सधनच म्हणायची। परंतु काल परत्वे निसर्गाचं ऋतुचक्र बिघडलं। शेती भातीवर अवलंबून असणाऱ्या या गावकरांवर पाऊस रुसला, सूर्य कोपला, विहिरी आटल्या, जमिनी खडाडल्या। निसर्गाच्या कोपामुळं आग्या दुष्काळ शेतकऱ्याच्या छातडावर पाय रोवून उभा राहिला आणि अभागी शेतकरी हडबडला, शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं। यावर्षी तरी निसर्ग साथ देईल या आशेवर सलग 3 वर्ष भाबडा शेतकरी आभाळ्यातल्या परमेश्वराला आळवत राहिला, पण नाही, आभाळाने याही वर्षी धरतीला साथ नाही दिली। असहाय्य शेतकऱ्याची धडपड वाढू लागली कुटुंब तारण्यासाठी, शेतकरी धरतीच्या पोटात घुसू लागला पाणी काढण्यासाठी। परंतु निसर्गाच्या कोपामुळे पाण्यानं तुडुंब भरलेल्या आणि आकाशात मुक्त झालेल्या काळ्या कंच ढगांनी आपलं पाणी धरतीतल्या काळ्या पाषाणात अडकून टाकलं। पाषाणाशी झगडताना शेतकऱ्याची काळज फुटली, पण पाषाण फुटना, धरती पाणी देईना, दैना झाली दैना। काय करावं जगण्यासाठी? भांडेकुंडी तर बाजारात गेलीच, पण आता गाडग्या मडक्यात वाचलेला थोडा फार दाणा पोरांची पोटं भरण्यासाठी कमी पडू लागला आणि धरती मातेच्या मायेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या काळ्या आईला सावकाराकडे घाण टाकली आणि सावकारी पास शेतकऱ्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळू लागला। सावकाराचा जाच शेतकऱ्याच्या चारित्र्यापर्यंत पोहोचला। दुष्काळानं शेतकऱ्यांच्या संसाराची वाताहत झाली, त्यामुळे गावकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी बायका पोरांसकट दुष्काळी कामावर उभ्या राहिल्या, मिळेल त्या दामावर पोटाची आग विझवण्यासाठी। निदान दुष्काळ सरेपर्यंत तरी। आज लवकर पाण्याला वय पंचायतीचा टँकर यायचाय ना गावात, म्हणून जरा लवकर आलतो। बर बर, ते तीर्थ या। आई दुर्गे, असंच पाणी येऊ दे गावात, लय उपकार होतील बघ तुझ।
हाँ चला कोण अक्कवा वडार किती दिवस चला इथं अंगठा मारा हाँ चला हे घ्या चला चला पुढं हाँ हाँ हे घे रामा चला चला हे घ्या चला तुझं मी दिलंय बघ त्याकडं हाँ नमस्कार शिवापांना आज भी आल नाही तुमचं लाडकं लेकरू येईल उद्याच्याला उद्या उद्याचं वायदा 50 झालं शिवापांना एकदा का मस्ताचा भरणा पुरा झाला की मग ओके होईल पर गड होत्यात ते आम्हाला दिसते या पर पोराटकी आहे जरा मागं पुढं होतंय ओ म्हातारबा पुढं कुठं काढले मागच होतंय आधी काम मिळत नाहीत म्हणून बोम आणि आता काम मिळतात म्हणून बोम हा चला शान आहे सर चला स्टार्टर मारा हा हे घ्या चला त्यांच्या बाणी केलेला दंद नाही जी ते तर काम आहे म्हणून नाही आहे चांगलंय चांगलंय नाही आला तेच चांगलंय मुकादमानं बाप काढला पगारा येळ म्हणला मास्टर भरला तर बबलत बसशिला का म्हण अरे आठवड्यात चार चार खाड जरा तरी विचार कर बाबा एकदा सांगितलं तुम्हाला मी आज दुष्काळी कामावर येणार नाही काय अरे धना आय काम धंदा सोडून मी काय उणगा फिरत नाही पर काय पर काय अरे अरे धना झालं का आता पोराचं लाडलंय झालं की धाक कमी पडला म्हणायचा तसं काय भी नाही तराजू तोल्यावानी दोन्ही समान आहे धाक भी आणि लाड भी आणि तुम्ही जे काय बोलताय सर ते घरादाराच्या कल्याणासाठीच ना मग तुम्ही काय काळजी करू नका मी समजवते त्याला तुम्ही जेव्हा बघू जेव्हा म्हणते ना मी बघते त्याला धना ए धना ए पोरा आय घरादाराच्या हितासाठी होय पर नाही काय अडणे आहे का काम तर करायच पाहिजे पर आय एक सांगू दुष्काळी कामावर मन लागत आहे माझं असं बोलून कसं चालल पोरा पावसा पाण्याचा तर पत्त्याच नाही आपल्याला आधार आहे तो फक्त ह्या कामाचा बघ पर आता मला सांग तू एकलाच आहेस का दुष्काळी कामावर हाड मोडणारा घरटी एक पोर कामावर आहे बघ अरे तुझा तो दोस्त राप्या क्यो बघ भया नावाला खाडा करीत नाही रापा मग आहे घरातन खोर टिकाव घेऊन गेलं म्हणजे आदर लागत नाही अग तिकडे जाऊन काम करावं लागतं म्हणजे म्हणजे अग ह्यो राप्या घरात दुर्पीच्या हातावर तुरी देऊन नुसता हुंदरतो गावभर ते बी लेव्हल लावून अगो भया 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 निरू सकाळची भाकर बी गुत्त्यावर आणि सांची सुट्टी बी गुत्त्यावर मुर्दा बसवला त्याचा त्यो असं वागते ते काय असेल ते असेल पर एक सांगू मला तुम्हाला दुःख द्यायचं नाही हे काय तू आम्हाला सांगायला पाहिजे हे पर निघाली आहे
मरुदी त्याला तू चल आता चल म्हणते तर जेवणावर आप करायचं नाही अरे चल रे माझ्या पोरा चल ए दुर्पे दरवाजा उघड अरे माणसं कामावर नाही येते काय करे सांच्याला झोपल्या सुस्त शाप गुडली सावकारा जेवण लागली लगे ए दुर्पे दुर्पे दरवाजा उघड दरवाजा अजून बंद ए धुरपे धुरपे जरा कमी हसायची होती गिळायचं असलं तर चला चला ए दुर्पे अगं ही काय वागायची पद्धत झाली का अगं नवरा कामावरून घरला आला कि बायका कशा हात जोडून तयार असतात काय सेवा करू म्हणून पायगडे हातरून चुली मोहर पाटावर बसवून हिऱ्या मोत्याचा घास बी भरवत असतात पण तेवढा आबादीत असतंय त्यांचं बी दुसरं काय येतंय मिळकतीचं पैसा गुत्त्यावर उडवून दारू ढोसायची आणि यानं त्या कारणानं मुस्कट फोडायचं माझ्या तोंडाला तोंड दिस माझे वांजुडी गुडली सुजत नाही म्हणून बाई वांज आणि ती उजवायची ताकद नसलेला बापाई बी वांजच की मला वांज म्हणती मला अरे दहा बांगा दिला कोंबड्यानं तरी अजून हातरून चिवडत निघलेस तू तसं नायकाच्या नायकाच्या उठ भाड्य उठल्या रट्टा पडलेस समजा गाव कामावर गेले अरे तुझ्या वयात हजार हजार जोर बैठका मारत होतो मी वय अरे तरबी तरी भर दूध पितो तसा आम्ही काय करावं आता अहो दूध तर सोडत पाणी बिनी प्यायला इथं अरे बाबा दोन तीन वर्षाचा दुष्काळ आहे हे भी दिस जाते चल उठ उशीर झालाय तोंड धू दात घास अरे समजा गाव गेले कामावर ए आहे चहा दे ग मला चहा अरे असे संस्थाने फेर करायचे होते तर नाना सावकाराच्या घरात जन्म घ्यायचा होता समजलं झालं का राम पारी त्या किडक्या सावकाराचं नाव काढलं सा चंदा दीच खराब जाणार आता अरे बाबा कर्ज घेतलंय सावकाराकडनं जमिनीवर आता ते नाही भागलं तर समजा जन्म खराब जाईल चालू आता उठतोस की लाज घालू कंबाड्यात जमा आईल्या तसं नाही उठायचं तू तर मग काय करायचं उद्धार करायचा नाही तर पूजा करायची होय तुझ्या लाडाने बिघडलाय त्यो सावकाराची अवलाद आहे अरे उठ की बाडे तात्या या बदल्यात आज मी आज दुष्काळी कामावर येणार नाही तुझा बा येईल कामावर तेच म्हणतो म्या निघा की बिगी बिगी मला सांगतो कसं आहे माझं पोर बाय माघारी अगदी पोराचं कौतुक करायचं आणि मोर दिसले की आहे निघतो का म्या कामावर अरे थांब 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 अरे चहा घेऊन जाते बाई चहा ना ग मला पर भाकरदार शेतात तात्या निघा तुम्ही बी अरे तुझ्या कसा आहे माझा वाघ अगदी तरणा बाण बिबट्या वाघाची अवलाद आहे शिवा पण ना अरे आवरलं का अरे हे मता बी आलं बघ ये मता ये ये हे बघ आता आपण चहा पिऊनच जायचं शेतावर कसं आता काय करायचं सकाळ दिल तर चहा गुळमट झाला नाही बाई गुळमट का गुळवणीच की
पण आता कसा डबल पावडर स्ट्रॉंग चा पाहिजे. बसा बसा छान ये बता ये बता. धना ए धना ए धना अबा रापा अरे रापा ये धना जावर लगा. अरे तू कवच गेलाय शेतावर पोचला भी असेल पर कार नाही म्हटलं जायचं होतं मिळून. बर 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 चहा घेतो का चहा. त्याला असला चहा चालत नाही कवर पहिल्या धारेचा स्ट्रॉंग चहा लागतो. रापा कामावर येत नाही धुरपा निघाली. अरे मग तुझी जोडणी माझी येतो मी. कुणीतरी ऐकल आणि राज्याला वरात निघेल गावात. कुणाची वरात काढताय र? आता तुमचाच नंबर आहे की धनाजीराव. नको रे बाबा स्वतःच पोट भर ना आणि धोंड कशाला गळ्यात. धोंड अरे बायकोला धोंड म्हणतोय. अरे धना लय मजा असते सुस्ती आणि कामात असेल दोन्ही बी गायब. कशी रे आता कसं आणि काय राप्याला विचारा त्याचा अनुभव जास्त आहे. काय राप्या शिवाय गमतीने गंमत वाढायला माणूस बी तसा हाय का टाकलेल्या नागिनी वाणी. काय बनगडू राप्या चार पाच वर्ष झालं पीक पाण्याचा पत्त्या नाही त्यो. मशागत कमी पडली म्हणावी का जमिनीत दोष आहे. तसं काय बी नाही. अरे मर्दा पण हाय गे का रे एवढी. हा अरे एवढी सोन्यासारखी मऊ लुसलुसीत माती आहे तुझ्या नशिबी. मऊ असेल नाही तर टणक आपण प्रयत्न सोडायचा नाही. काय लावायचा तुरुंग. शिवप्पांना या कामानं चालू वर्ष कस तरी निभावलं पर पुढचं जोडणं काय दिसत नाही. शेतभाताचं म्हणावं तर पाण्याचा पत्ता नाही. चार माणसांचा खोळंबा होतोय आणि पैका अडका आणायचा कुठे. तुमचं काय अण्णा शेतावर जायला आधार तरी आहे पर आमच्या पदरात ते बी नाही. अण्णा माझं बी चार गुंठ रान होतं ते बी नाना सावकारानं काढून घेतलं. आता पावसा पाण्याशिवाय राब नुकीवर आपला हक्क काहीच नाही बघ. राबायानं गवाय का त्या बेगर सावकाराचं कर्ज कसं फिटायचं. यो आठवड्यातला चार दिवस दारू ढोसून पडतोय. तर ग बाई कसं काढतीस ग तू. काय करायचं बाई नशिबाचं भोग म्हणायचं नाहीतर त्या सावकाराच्या माणसांनी कशापायी उमर जिजवलं असतं कर्जापायी. जमायला इथं बसलायस. ए राप्या काय रे टिक्कोजीराव कुठं कुठं शोधायचं तुला चाललं कुलात.
नानाने बोलवलंय. कशाला? ए शान्या, जसं का तुला माहितच नाही. चला भामोर येल तो मग ना. ए धन्या, शास्त्री बोलायचं काम नाही, नानाच्या ऑर्डर येईल. काय गाव सोडून जातोय कुठं? ए चल, तू गाव सोडून गेला झुरपा आहे की कर्ज फेडायला? अरे सत्या बिर्या बघताय काय, उचला त्याला टाटा गाडीत. मी सुमकुंड गपासून सोड, माझी याच्या हिंजील वाडर आणून सोड. नाही माझी बायको, माझी बायको नाही. काय झालं सावकारांना? नानाच्या ठणानं झालं म्हटलं तर वरप हरामी मनस्या मुदत संपलं तर पैसे काय तुझा बा देणार वगैरे? ते काही नाही, आज रात्रीला तुझ्या हेंटीला वाडर आणून सोड म्हटलं तर. परंतु कशाला रीत परंपरा म्हटलं तर? असली बाई घनवटीची रीत परंपरा दुनियेत कुठं बी नसल. दुनियेत अशी किती दुनिया बघून सोडलं आज मी ती. पण बाई घनवटीची भाषा लिवली त्यात. बापा, अरे बायको नेलो तरच कर्ज फोडूया म्हणणार वरवंटी आहे. सावकार ना, द्या महिना दोन महिने मुदत वाढ, फेडील ठेव. नाही फेडलं तर तुला डोळ्यासमोर तुझ्या हेंटीच लुगड फेडीन बघ. मंजूर मन बघू. सावकार, गरीबाची अब्रू म्हणजे काय वाटलं तुम्हाला? गरीब श्रीमंत काय घेऊन बसला? माप एकच बलंगण पडून सोडायचं म्हटलं तर कर्ज सावकार. म्या फेडीन द्रापाच देण शिवपण. होय दाद्या, म्या फेडीन, माझा निर्णय पक्का आहे. सावकारांना माझ्या शब्दावर विश्वास आहे ना तुमचा? सोळाने अप्पा, तुझा सबूत म्हणलं तर सोनं बावण कशी. काय घाणवट टाकणार तू? जन्मभर चाकरी करीत तुमची, नाही देणं फिटलं तर. ये आणि पापड कुटतात तुम्हाला? आमच्या आजा कान मंत्रीला मरताना म्हटलं तर ठावर जंगमच इश्वास, माणसाचा भरोसा किल्ले. माझा घर घाणवटीचा कागद तयार करा. खरेदी खतच करतो म्हणजे परतीच्या बोलीच. मंजूर? हा मंजूर. नडीबाजी, शिवपाचा तेवढा अंगठा घेऊन सोड. या शिवा पाडला. दादा, मी म्हणती एवढा कर्णाचा अवतार घ्यायला कन्नड चालले होती. जेव्हा चालत होत तेव्हा केलं की गावाघरासाठी, पर आता आपलं ते दिस राहिलेलं नाही. अगं दिस नाही राहिले, पण सबूत आहे का नाही? सबूत, सबूत आहे. पण नाना सावकारांना शब्दाबरोबर तुमचा अंगठा भी उठवून घेताना मग कागदावर राब याचे करता पाय. आय पोरा सारखंच मानतेस ना त्याला? वय, पण सगळ्यांचा हवाला घेण्यासारखी आता आपली परिस्थिती राहिलेली नाही बाबा. आधीच घराच्या कर्जानं कुस बदलली नाही तवर हे डोंगर वय. हे बघ,
जो डोंगर रापयापाई नाही दुर्पासाठी डोक्यावर घेतला मी काय अगाय तात्याने कर्ज नसत घेतलं आपल्यावर आणि सावकारांना नेले असते दुर्पीला वाड्यावर मग चाललं असतं का तुला अग बोल की निभावून नेणारा वर बसलाय ना चला झोप झोप लोक तोंडा शान घालतील माझ्या एकदा सावकाराचं देणं फिटलं का नाही मग नाही यायची बघ त्याची फिकर तू करू नकस समजलं अगं देणं फिटेस्तर मी नाही मरत अगं मी आप बोलू म्हणजे नाही बोलायचं चुकून बी असलं वंगाळ बोलायचं नाही ती मर्या कधी कान दिलकून असत बर बाई नाही बोलायचं पर तू भी ध्यानात ठेव चुकून भी पाणी आणायचं नाही डोळ्याला आणि बघ जे काय रड असेल ते राखून ठेवायचं माझ्या माघारी रडायला पुन्हा तेच अगं तेच धरतीला कोणच्या वळणावर सांग होईल कुणी सांग जोडीने लढलो आयुष्यभर सरशीसाठी कंदिहार पर जोडीने होतो मला तो पर आता मनाची तयारी पाहिजे कवा भी फुटेल जोडी आता तयारी पाहिजे पर मी बरा उडी घेऊन देईन माझ्या राणीला जावा तिकडं तुमचं आपलं असंच असतं बघा उगाच उगाच बायकोला रडवायचं अहो काय चार पाऊस काळ असंच केलं औंदा देवाच्या दयेने तर पाऊस आला तर वो तर मग सोनं पिकवीन माळरानात हा मग बसून खाऊ दे तुमच्या चिरंजीवाला मी काय म्हणते आजचा एक दिस माफी करा की त्याला हे बघ रुक्मा अहो आजचा एक दिस तुमच्या जोर नाचतोय तर नाचू दे की त्याला अगं जीवावर नाही उरावर नाचल माझ्या पण तू उगी त्याला पाठीशी घालू नको अहो आजचा एक दिस हे बघा राणी सरकार चिरंजीवाच्या टकोरीवरचा तुमचा पदर जरा बाजूला करा काकतनं खाली उतरव त्याला जरा पाय जमिनीवर लागू दे की आता तो काय बार करायला नाही लग्नाचं वय झालंय त्याच लग्नाचं माझी सून घरामध्ये आली तर मला घराघराची काळजी नाही कशा कशाची काळजी नाही सुनेचा इशय निघाला कि तुमचं बाण हरपलंच बघा खरं सांगू रक्मा धनाच्या लग्नाचा विषय मनात आला ना
की माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. कोण गजन्मची भेट धरतो असं मन म्हणतं. असल बाई मला नाही तसं कधी वाटलं. अगं तसं वाटाया मनाचं नातं गतजन्माशी असावं लागतं. माझी सूनच घरादाराला तारणार आहे. तिच्या पायगुणानच गंगा येईल घरात. पाणी पाणी होईल समजा. घरादाराचं कल्याण होईल. माझी गत जन्मीची आई कुठं असेल कुणास ठाऊक. एकदा नाव काढलं का पुन्हा काही चालायचं नाही. वय अजाबात नाही असं थोडं कसं. और नारी आहे
उद्या चले उडूनच घेऊन येतो बघा. नो फायदा. आता गावात जाऊ नका फिरतो दररोज. हां चालले तुमचं. माझ्या पोराला उंडगा म्हणतोय काय? उंडगा काय ते म्हणे उंडगा. मग तू बघतोस ना. आपला धना दुष्काळी कामावर नाही आला तर शेतापातो राबतोस ना. पर एकदा मास्टर वरन नाव कमी झालं का झालं. तात्याचं एक ते एक लाडक पोर आता बसू देत वळलेले जमिनीतली तनका टकाडीत. अग पण मॅ काय करू. मॅ काय करू सांग ना. मी काय भी बोललो तरी तू म्हणायचीस ना. मी समजावतो मी बोलतो आता असं होईल आता तसं होईल म्हणायचीस ना. म्हणायचीस ना तू. आता माझ्यावर तर शिवा पण आता बस की तंट कशा बाई रक मक्का. एक सांगू आपली पोर तशी काय वाहक नाही. हे वय असंच असतं या. लगीन करून मोकळं होऊया काय. अगदी पोटातलं बोलाचं बघा भाऊजी. हा एखादी पोरगी नजरच हाय. गरीब आहे आणि माणूस कितली बी आहे. पण हे बघा तिला आई बाप नाही मामा मामीकडेच वाढली आहे ती. मथा पोरगी तुझ्या बघण्यातली आहे ना. माझ्या बघण्यातली बी आहे आणि नात्यातली बी आहे. लाखात एक आहे पोरगी. धनाचं नशीब काढत भाऊजी. तुम्ही का पर काय सवय. अहो आमचा विश्वास आहे तुमच्यावर. मग आपण असं करू उद्या बाजारला जाणार ना. तर बाजार आटोपला की तिथूनच पोरगी बघायला जाऊ. मग मी निघू. मग उद्या लवकर निघूया. माणूस कितली बी आहे पर हे बघा तिला आहे बाप नाही. मामा मामीकडेच वाढली आहे ती. लाखात एक आहे पोरगी. धनाचं नशीब काढत. बाय शिवा. मी तुझ्या घरला पुण्यांदा येणार आहे. महाल आला तुमचा. याच्या उत्तर अक्का येऊ गा बाई. सावकाश ये. चला 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 चला. चला
अग थांब अशी बरी आधी उदयीन मी तुला अग बाईनी लवण की माप लवकर अग खुळे एवढी कसली घाई गप तुला नाही समजायचं तुला अजून कळायला येळ आहे अग आज मुहूर्तानं ती या घरात पाय ठेवणार आहे काहीतरी बांधून घ्यायला ना गप गप असा बायानो तिला आज्ञा आणि वावरी कामे मी दे बेका की तू तिच्या अग धुळप तू विचार मी विचारू मी विचारू बर बाई इच्छा कोणते इच्छा मनात सोसोफी वाडा वाडा मोरा अंगण अंगणात जमल्या सोळा क सजनी ताई तू वहिनी सांग माझे गडणी उमऱ्यावरच्या मापाची का केली मांडणी दे दे उत्तर दे आता मनामधली भोई आशा मापामध्ये भरली सुख दुःख माया म्हणता हुमऱ्याने सांगली उजवा पाय लागतात सगळ्यांसाठी सांगली तयारी ग स्वागताची गडणीनं मांडली आता काके तू विचार बाई होऊन दे दाडक्यात विचारते सांग सांग सुन बाई मला समज तुझी आई मी सांगते का तू करणार का नाही दारी होता खाम त्याला आला घाम लेकी सारखं वागवशील तर ऐकीन तुमचं काम चला चला बायानो ए बाय सॉरी माफ बोलण बाजी ए बाजी पंचायत में जाते सर लगा नडी सावकार या ना ना सावकार या या बस वापन ना मेरी तो मांडो अंडारला तोरण मतलब तर घर तो शुभ करे घड़े ना शुभ कार्य म्हटलं तर नाना सावकारच्या उमऱ्यावर पहिला इडा ठेवायला लागतोय सर नाना सावकार समजा ते गडबडीत झालं बघा आता निमताला कार्य म्हणायचं मुलगी आणि नारळ घेऊन आलो आता म्हणलं उद्या चला तुम्हाला बोलूनच हळद काढायची सावकारांना तुम्ही आला सवय बेस झालं बसा की वाईट चाट टाकते बसा 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 या या नाना नमस्कार बसा नाना बसतील हो पण म्हणजे बिनबुलाया मेहमानच झाला की नाही अहो असं कसं नाना काय परकायतोय म्हणूनच विसरलास ना अक्षताला अरे ग बसून सोड की झालं गेलं गंगेला मी आलो आता फकला आता एकदम फकलास चहा घेऊन सोडायचं बघा तुझ्या सुनेचा अका तुझ्या डोक्यावरचं वजन कमी झालं म्हणायचं ये शिवापांना आता परपंच देव सोडून आणि तू बी आता आराम करून सोड Oh.
बाळ चलो अमृत बघ बाई तुझ्या हातात अप्रतिम गोड म्हटलं तर सोळा श्रृंगारानं भरलेलं पाखरू शिवपानानं आणून सोडलं धनजरावाच्या वाट्यात काय अगो चालीस कुठं नानांच्या पाया पड जा आशीर्वाद माडकडे ठेवून सोडतो तुमच्या सुनबाईच अमानत म्हणून नेडी आशीर्वाद अमानत आहे म्हटलं तर वाड्यावर येऊन घेऊन सोडायचं धनाजीराव वय नाना नडी बाळ चलो क्या चलो राम राम नाना राम 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 तरे रप्पा घराडाराचून आठवण करायचं म्हटलं तर कमीपणा नाही कमीपणा कसला नाना येतो की येतो वाड्यावर येतो येतो अरे येतो म्हटलं तर येतात का रे तुम्ही निर्लज्ज माणसा जोडणी झाली नाही पैशाची तर 15 दिवस ढकलणार पुढे त्या पर धुडपाला घेऊन ये म्हटलं तर झालं धुडपाला पण एकल्यानंच यावं असा काही नियम नाही तुम्ही अजून मधून येत जा काय रे वाड्यावर येऊन सोड म्हटलं काय झुडपा झुडपा जन्माची पुण्य फळाला आली आणि तू बायको म्हणून लाभलीस बघ पुण्याही माझी थोर म्हणून तुमच्या पायाशी मला जागा मिळाली खरं बाय लाखात एक आहे माझा धनराजा काय काय म्हणलीस राजा का पुन्हा म्हण नको माझा राजा नीरला पाणी लागलं असत तर राजा असतो मी आज पर नशिबाने साथ नाही दिली पण काय हो कशी आटली हीर कशी आणि काय कधी दोन पिढ्या मागे अकरत घडलं आणि काटोकाट भरलेली हीर मेलेल्या ढोरावाने आवासून पडलं किती नवं किती बांधणी तांत्रिक मांत्रिक झालं तरीही मर्याई कोरडी ठणत पुन्हा फोडून बघितली तर माझ्या मनात बोलीस बघ इथं माग लढाव बघितलं तात्यानं बी आणि त्याच्या बाना बी पर काय उपयोग नाही पण औंदा औंदा आबाना साथ दिली तर मिरत बसेल तुझ्या पायाच्या पुण्याईनं गंगाईल दारी खरं म्हणता वय मग राबायचं राबायचा एकमेकांना हात देऊन घामाच सोनं होईल काळ्याच्या पोटातून हिरवी गार कोंब फुटतील जिकडे तिकडे रानस असतील हिरवी गार माणसाबरोबर धरणी ऐकून सुखावणी घर जिकडे तिकडे आनंदी आनंद एक झोपाळा बी लावूया सोप्यात अग एक का दोन लाव एक सोप्यात आणि एक सज्जात सज्जात तर काय
माडी बांधायची ना आपण वय पण तोडीचं चिरेबंदी बांधकाम करायचं अगं आक्षी सावकार नानाच्या वाड्यावानीच बाई 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 एवढी साथ द्यावी या हिरीनं पण कधी कधी ना लय भ्या वाटतं त्या हिरीचं खाली वाकून बघितलं की डोळं कसं फिरत्यात गर्र 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 आता वाकून कशाला बघायचं हिरीत उतरायचं नव्या जोमानं हिर फोडायची आणि मग पाणी येत बघ वर 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 मग बोलू की त्याला ए धना काय करायचं ठरवलेस तू चार आठ रोज शेतावर भी गेला नाहीस अशा ना उपाशी मारायची पाळी येईल तुझ्यावर उपाशी का मरण चार एकराचं रान आहे माझं माड रान र दगड गोटे शिजून खातोस का अरे पावसाचा थेंब नाही चार एक वर्षात म्हणूनच मी ठरवलंय काय ठरवलंय रे अरे काय ठरवलंय ते कळू दे तर ना ईर खोड काय होय मी ईर खोडणार आहे तुझं डोसकं ठिकाणावर आहे का अगं बाई तुम्ही इथे आहे सवय होय मग कुठे जाऊ मी रानात आवता जवळ गेले होते तुम्ही नव्हता मला वाटलं यायला उशीर झाला म्हणून तुम्ही गेला घरला बरं ते जाऊ दे लय भूक लागली बघ भाकर दे खायला भूक लागली होय तुम्ही नव्हता म्हणून मी भाकर हावशा पाखऱ्याला खायला घातली चा मारी आता मी काय खाऊ त्यांच्या वाटणीची वैरण वय लय भूक लागली वय तहान भी लागली अगं वय की मग चला परीगा 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 दिलाची भाकर प्रेमाचा कांदा वर तुझ्या भट्टाच लोणी ए तू ग माझी पट्टराणी तू ग माझी पट्टराणी तू ग माझी पट्टराणी तू ग माझी पट्टराणी मळ्याची हिरव्या हिरव्या गार सात जन्मची ग साथ तूच माझी नार मी तुमची धरणी तुम्ही माझं भाळ धरून दे नांगर फाळून दे जीमीन काळी काळी सोन्याची खाणी पट्टराणी तू ग माझी पट्टराणी
पटराणी तुग माझी पटराणी तुझा माझा संसार राघू मैना शिंगार नको जग बाजार दुनियेचा व्यवहार माझी पटराणी तुग माझी पटराणी तुग माझी पटराणी जोड़ी ने गुलू गुलू खात मशागत करता ना मजा आयत असेल ना मजा कशाची जमिनीची मशागत आणि पेरमाची मशागत एकाच वाटेने जातात ना आता काय म्हणू इच्छाशील की दोन्ही मध्ये फळ एकच मिळतात गोड म्हटलं तर वय मातीच्या मशागतीमध्ये फळ मिळतच पण काय उपयोग म्हण तुम्ही पाऊस पाण्याशिवाय तो कोरडा थंड आभाळ बघितलंस नाही कशानं ती जमिनीतलंच पाणी जाते ना आभाळात बाष्पीभवनाला काय म्हणतो तर अरे बाजी त्याच काय होत पाऊस पडतो तळी भरतात सूर्याच्या उन्हानं बाष्प तयार होत ते आभाळात जात आणि मग पुन्हा ते पाणी कपडे बाजी गप्पापासून सोड आणि आभाळ म्हटलं तर निर्लज्ज बघ दया माया इल्ले शिवाय दया नाही अंधारती शिवाय माया नाही हे गाणं सुरू झालं की ओ आभाळ डर्टीचं गाणं ए डना तू गाऊन सोड आम्ही म्युझिक देऊन सोडतो सपोर्ट म्हटलं तर माणूस की म्हणून अरे डना जत्रच्या शर्यत मध्ये भाग घेणार की नाही तुझे खेळणारे बैल घेणार बी आणि जितणार बी अरे कसं जितील र अरे सावकार नानाची खेळणारी का शेंगा सोलत बसली का अरे सोडतील रे मागत नाही जिंकलास तर आणि जिंकली तर सगळे कर्ज गिर्ज माफ करून खणा नारळ ओटी भरण बघ बाई तुझी नडी तो टोपटायचं काम नाही तुझ्या बाच्या घरात जाऊन घालत नाही तुझ्या तर बाच्या घरातलं कुठं आहे र घरातलं समद भांड कुंडरी काम झालंय आणि आता तो वाणी भी दारात उभा करून घेत नाही बर मग सावकाराकडे उगा काय बाय बोलायचं काम नाही सांगून ठेवते काय बाय अग त्या दिवशी सावकार गाडी घेऊन आला तर त्याच्या मोर काय झट मोरत होती सावकार दिसायला लागला वय तुला दुष्काळी कामावर मुकादमा बरोबर लाडा देतीस आणि वाण्याच्या दुकानात तापवर बोलत बसतीस बघितलं बोललं म्हणजे गेलं वय ना त्याच्या बरोबर
मला माहिती आहे माझ्या माघारी तुझं काय काय धंदा चालत की काय काय धंदा चालते तर उगाय घेऊ नगस तरी बरे फोन नाही पदरात नाहीतर त्याचा बाप शोधायची पाळी आली असती फोन जोडती कुठली स्वतः ज्ञात नाही पोर द्यायचं हे लपवायला रोज नवा जोडीदार जोडतोस वैर माझ्या बरोबर अरे तुझं असं रोजचं बोल घेण्यापरीस कुठंतरी तोंड काळं करून गेलेलं बरं एक दिस जा जा त्या सावकाराकडे म्हणजे पोराचा पोटात भागल तुझ्या पैवा आहे आता जातीस तुझ्या या रोजच्या जातात तरी मोकळ होईन म्या जाकी अगे जा मला कोणाची गरज नाही पडदा कुठेतरी बिन जाताची मला कोणाची गरज नाही मी एकटा राहीन राजावानी राजावानी राहतोय भाड्या गावाघरची गटार हुमल्यात तोंड बघ आधी स्वतःच रापा ते समज खरं आहे पर एक सांग मला एवढं जनावर सारखं मारायचं असतं वय अरे मारू नको तर काय करू अरे ती काय काय शेळ देते माहिती नाही तुला अरे रापा तुझी बायको आहे ती तोडायचं वय तुला हे बघ तुटलं तरी चालेल अरे हुंगरात पाय ठेवलं की हिचं आपलं सुरू हे बघ रापा एका हाताने टाळी कधी वाजती का आपण बी जरा सोसायचं मता काका अजून किती सोसायचं अहो तुम्हाला माझी दारू तेवढी दित्या आणि ती उणगायला जाते ते अरे पुरं कर तुझं अरे बाबा पुरं कर रापा म्या तुझा मित्र आहे तुला एक गोष्ट सांगतो दारू सोड नाहीतर बर्बाद होशील तू पिकल्या पानाचा गेट के हो काय वाड्यावर होय वाड्यावर अरे पण ती कशी जाईल मला काय माहित धनु मी जाऊन येतो ए राप्या थांब मी आपण येतो नको मी एकलाच जाऊन येतो राप्या नाना सावकार रे राप्या ते काय मस्ती करून सोडलायसा म्हण तुम्ही मुकाट्याने खाली ये अगं चल माझ्या संग कशाला अगं बायको आहेस तू माझी मला परपंच बास झाला तुझा उगा तमाशा नका करूस जा जा गप्प गुमान तुझ्या घरला अगं माझं घर ते तुझंच घर आहे चल चल अगं चल ये मी काय मस्ती करून सोडलास अरे बाबा तुझी बायको स्वतःहून आली माझ्याकडे म्हटलं तर माझ्या वाड्याचा खिडक्या फोडल्या का रे तू तुझ्या आबूच्या कशा काटा फोडतो ते बघ आता सत्या राज्याला भिन्न काढ म्हणते गाडवार बसून ते करून सोड आणि जिम जिम काय वाजवायचं ते वाजवून सोड रे सत्या काय बडबडतेस तू तू गोंधळ एवढा कसला कुणाची मिरवणूक काय म्हणायची आपल्या नशिबात दिंडवड दुसरं काय नाही आपल्या नशिबाशी दिंडवड हरिश्चंद्राचा अवतार व्हायला गेलता असताना तुम्ही
लई कड घेऊन सावकाराला अडवायला गेलत असताना मग त्याला पत्ता देणे घेतला आपल्या घरावर का का तर म्हणे पोरगी लई इब्रतीची अगं पण झालं काय ते तरी सांग ना ती इब्रतीची पोरगी गेली की 57 सावकाराकडं हे भाड्या गेला जा विचारायला तर काढली त्याची झिंड ती बघा अरे रापाच्या विश्वासाच्या जमीनदाराचं घर आहे थांबा तो रापा काय झालं काय थांबायचं अरे काय झालं काय वाचवा म्हणून म्हणलो होतो नाही मी नादिष्ट मनुष्याची दोस्ती म्हणजे घरा डरावरी स्तुभक तू आपण ना हे तुझा अपराधी बघ तोंड बघून सोडेल रे निर्लज्ज माणसा बायकोच्या कमाईवर शिंदी पिणार शौकीन जागीरदार तू तू आपण ना त्याच्या गळ्यामध्ये पायतानाची माळ दिसते की नाही त्याचे बाळ कोणून घालून सोडले बघ आता तू एक पुण्यकर्म करून सोड स्वतःच्या हाताने डांबर फास म्हटलं तर झालं बघ त्याने एवढं काय केलं हा त्याची बायको स्वतः आली ना वाड्यावर मग बसा जावा की गमजा करीत पण त्याची दिन कशा बाई हा कशा बाई ही अशी शंड सावकार नानाच्या विरोधात जात म्हटल्यावरती धिंड काढायची नाही तर काय सत्कार करायचा मग काय उपयोग झाला तात्याने जबाबदारी घेऊन झाला की रे त्या जबाबदारीमुळे धिंड निघाली की रे आणि काय रे तू जीवा भावाचं मैटर शिंदीबाई सवंगडी आणलं की नाही तुझ्या दारामध्ये शिवाप्पा तू सज्जन माणसा देव माणूस तू म्हणणार कसलं माडबेडा खेटराच्या देवाची खेटरानं तुझ्या माडलं की भेटू हवं तर मी डांबर फासतो तू टाळ वाजवून सोड चला रे जरा याला काढा जिंदे नो बॉर्डर पासतात की नाही झक्कशीर तोंड चोळून सोडायचं हे हरगीवाले नियन नोडदार वडी आता लेगी वाढलो की रे सावकारा लय झालं लय वंगाळ केलंस तू हे अरे नरकात जशी तू नरकात मला नरकात झाडून सोडतो मी काय घोडं मारलं रे तुझं नरकाचं जाणार तुझ्या आणि चांडाळ नरकाचं जाणार चांडाळ म्हटलं रे मला आता चांडाळ कित करून सोडतो बघ चार दिवसाच्या आत रापाचं तुझं देणं करून सोड नाहीतर नरकवास भोगून सोडतो बघ तुला आणि तुझी सून नाही माझी घाणवट बनून पडली माझ्या गाई म्हशीच्या गोट्यात तर नाना सावकार हे सर हेळून गेले सावकार नान्या तुझं नरड घोटून फासावर गेलो तरी बेहत्तर पण आता तुला नाही सोडणार तुला नाही सोडणार मी नाही सोडणार नाही सोडणार म्हणलं धिंड म्हटलं तर मारुतीच्या मंदिराजवळ जाऊन विसर्जन करून सोडा नडी आई पण नसतं काय झालं आई पण माझी मरतो
तुझ्या हातात पाणी पिण्यासाठी शिवाप्पाच्या अकाली मृत्यूला धना परिघाच्या संसाराचा आधारस्तंभ कोसळला. इकडे कपटी सावकारानं दुष्काळी काम बंद पाडून पोराबाळांच्या तोंडचा घास काढला आणि धुरपाच्या सावकाराकडे जाण्यानं प्राप्याला एकाकी केलं. प्राप्या, अरे असं बसून नाही चालायचं. काय करू, प्रपंचासाठी जगायचं. जोगी मोडला. अरे मोडलेला प्रपंच आपण पुन्हा सांधरू, पुन्हा जोडू. मला सोडून गेली. हे बघ रापा, झालं ते झालं. अरे निदान झालेल्या चुकांचा हिशोब करण्यापरीस आपण जरा मोहरला बघूया. पुढच अरे म्या आहे, परिघा आहे, आई आहे, आणि सगळ्यात महत्वाचं माझं घर ते तुझं घर आहे. नाही तर काय. अरे येड्या, आईनं तुला मुलगा मानलाय, इसरला का काय. धना, इथून पुढं खीर खोदायच्या कामात मी पुढं आहे तुझ्या बरोबरीनं. अरे माझा मित्र आला का लाईन वर. निसर्गाच्या वडी वडीन वारवात यग
उपाशी मरू नये म्हणून मी दुष्काळामध्ये शेताची जमिनीची काम काढली. ही काम करायची सोडून त्या धनाच्या हिरीवरती छाटाडा बडवून घेता करे. परनाना धनाच्या हिरीला पाणी लागलं तर गावाचं कल्याण होईल. कल्याण कार्य मटा. कर्ज पाहिजे म्हटलं तर नाना सावकार आठवतात कर. आणि कल्याण तेवढं धनाचं करून सोडताय. उद्या सकाळ पट्टू व्याजा सकट माझं रोक्का आणून द्या. नाहीतर परवा सकाळला सरकारचं बेलीफ तुमच्या दरवाजामध्ये आणून उभं करतो की नाही बघा. कळगा उद्या सूर्य उगवायच्या आत माझ्या शेतावर येऊन काम करून सोडा. नाहीतर तुमचं घरदार जमीन जुमल्या सकट तुम्हाला समजानं नागड करून सोडतो की नाही बघा. मता नडी सावकाराच्या भीतीपोटी गडी माणसं आली नाही त्यात तुम्ही तरी काय करणार. आणि माणसांचा तरी काय दोष. तो नराधम हाच गिधाडाच्या काळजाचा सदा न कदा घरावर न घिरट्या घालणार. म्हणून आपण अवसान गाळून नाही चालायचं. न्या हाय नव तुम्ही धीर सोडू नका. होय खरं पर एवढ्यानं झालेलं नाही. आपल्याला शर्यत बी जितायची आहे. त्या सावकाराला दाखवून द्यायचं आहे माझ्या धनराजाच्या दंडात अजून लय बळ आहे. घ्या दोन घास घ्या. काय म्हणतो रे. अरे याड्या इसरला का काय जत्रा आल्या तोंडावर. आईला इसरलोच की मी. अरे मग काय सांगतो या सरावण तो करा शरदीचा. हा केलं पाहिजे तर. तर चल 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 बाबा चल 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 आलोच. दोन दोन बसला इकडं. येडा चल लवकर चल. हौशा पाखऱ्या यो या हौशा किल्ल्या.
थांबवले बाजी वारे संग दोस्ती करतात म्हण धनाच बैल वारे संग दोस्ती आपल्याशी मस्ती म्हटलं तर रोजच्या सरावाना धनाची गाडी नंबरात येणार. अरे गप बसून सोड आणि कान उघडे ठेवून ऐक. बैलगाडीच्या चाकाच खिंडी खिंडी काय म्हणतात ते काढतायत का रे? बर आता मातूर पाऊस पडावा म्हणून गावची जत्रा भरवायचा निर्णय घेतलाय. तवा समद गाव झाडून स्वच्छ करून घ्या बघा. सगळीकडे पताका लागल्या पाहिजेत. हा चला चला लागा कामाला लागा चला. हा हा या या चला चला काय रे पोरानू. अरे काय म्हणताय झाली का तयारी? हा चाललंय ना हो का. आणि तुमचं सरावत कुठपर्यंत आलंय? हे काय तिकडे निघालोया भय जोरात चालले तयारी. चालू दे चालू दे चला चालू दे चला चला हुशा पाखरा या चला चला हुशा पाखरा काय झालं हुशा पाखरा. अरे जरा वैरण घेऊन येतो बाई. जा जा चाल लवकर जा. हा म्या म्या फेरी मारतो इकडे. हा या ए औषा पाखऱ्या चला रे राजा Bye.
स्वर्गात चुकती गिर माझ्या अंगावर त्याच्या माघारी त्याच्या सुनेची अशी अवकाळ म्हटलं तर अरे सावकारांना मेले काय आता शिवापाण्याची सून म्हणजे बाजी माझीच की ए बाई कवा येतेस वाड्यावर नाना तोंड सांभाळून बोला म्या माझ्या घरात लय खुश आहे सूर्यराजाने आता माळरांत आपण ठेवले कळतय ना बा चळून जाशील अरे म्या थंड करून सोडतो की
मिरगाची पेरणी येऊन ठेपले ना तोंडावर, पाण्याशिवाय कस काय पीक येणार म्हटलं तर? नाही येऊ देत पापाच्या पाण्यावरच्या पिका परीस करपून जाऊ दे माझं शेत. करपून तर करपून जाऊ दे. सत्या काय हो मालक? हिल्लारी बैलांची जोडी घेऊन सोड वाड्यावर. होय मालक. नडी दादा असं करू नका. दादा दादा काम धंद्याची वेळ. दादा नाना असं करू नका. नाना कामाची वेळ. पाऊस मोडू नका असं हो माझं. नाना आभाळ यावं नक्की बरसल. आभाळ गेले 4 वर्ष गप बसले ते. नडी नडी आता सांभाळायचं बरं का? हा जड काम करायचं. काय झालं? अग हसतेस काय? काय झालंय ते विचार की तुझ्या बायकोला. काय झालं? तात्या मला काय म्हणायचं? तात्या म्हणायचं की तू त्याची गजन्माची आई आहे. आता तू सांग तू काय म्हणत होतीस? अरे त्याच्या मायला आता लाजायला काय झालं? तात्या जर का लेकरू असेल माझं गतजन्माचं तर ह्या जन्मी तुम्हासनी चुलता होणार आहे. मला चुलता होणार आहे? अजून आलं नाही ध्यानात. हा आलं माझ्या ध्यानात. म्हणजे ह्या आज्याला लेकरू होणार आहे म्हणकी? आज्याला तर का आजी? तात्याचं होणार आहे असं म्हणा की सर. म्या 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 बा होणार आहे. अधिकार नाही पर काय? पर बाईच्या संगतीचा बोल बाईलाच लागतो. माझा बोल नका कोणी घ्यायला. माझा एकटीचा मामला हा येऊ मी राजी खुशीनं गाडी जाऊन बसतो. राजी खुशीनं? भय तुला नाही कळायचं ग. वाघावानी नवरा हाय तुझ्या पदरात. अग तुझ्या पदरात रापा भाऊ मी घेऊ नकस त्याचं. अग आज त्या फाटक्या पदरानं माझ्यावर ही ये आणली आहे. अजून अर्थ नसून खोळंबा बापाय हाय वय ग तो रूप सोन्याचा अनवान मेनाचा तरी बी हक्काचा हाय. काय करायचं हाय ग? मन हक्काचा हाय. 4 वर्षात एक बी पोर बाळ नाही माझ्या पोटाला. म्हणून काय झालं? दिस गेलेत का? होईल आज ना उद्या मूल. तुला बोलाय काय जाताय ग? वर्षाच्या आत तुझ्या पोटात पोर वाढायला लागले. आणि माझं काय? मला काय हाऊस मौज नाही. बस कळलं म्हणून हे सगळं. अगर सावकाराकडे गेली तरी बी बाईच आहे. म्या बाई आहे पण बाई पण हरवलेली. नाही तर एवढ्यासाठी सोन्यासारख्या परपंचावर कुणी पाणी सोडलं असतं ग? तो परपंच म्हणायचा वय ग? न माया न ममता न पिरे. जीव जाईस तोवर नुसतं राब राब राबायचं. राबायला नको. आणि कशात हाय ग माया ममता? त्या सावकाराच्या नक्षीदार चौसोपी वाड्यात त्याच्या उष्ट्या पाणी द्या का मऊ मलमलीत गादी उशांच्या छपरी पलंगावरच्या मस्तीत? अग कशाला म्हणून भाळलीस ग तू? ज्याच्या पायाखाली इस तू असताय ना वा चटक त्यालाच बसत्या. तुला नाही कळायचं परीघा. त्यात काय कळायचंय ग? सरगावानी आयसो आराम नोकर चाकर पंच पकवानांचं खाणं पिणं ही गाडी दिमतीला वर सावकाराची रखेल म्हणून गरिबांचं मुजरा. आणि काय पाहिजे ग? एवढ्यासाठी गरीब भोळ्या भाबड्या मातीची माया सोडून त्या श्रीमंताच्या पलंगावर जाऊन पडली? बळ वाचलं बाई. नवरा बायको घरदार त्यातलं कडू गोड खास खळग म्हणजे संसार म्हणण्यापेक्षा गोऱ्या गोमट्या
माझ्या कातडीला चिमटे काढून घेणं म्हणजे संसार वाटतो का ग तुला? पस्तावशील अगं, बाईचं बायपण सुख दुःखाबरोबर आड्याखालच्या बऱ्या वाईटावर पांघरून घालण्यात असत. अगं नाही पडला चार वर्ष पाऊस म्हणून धरती आईनं शालू नाही फेडला अजून. सगळ्या दगड धोंड्यांबरोबर झाड पेड कुशीत घेऊन जगतीये ना वती. तसं जगायचं ताठ मानेन आभाळाच्या विश्वासावर. अरे आली आली बघ, आली बघ नवरा बायको घरदार त्यातलं कडू गोड खात खळगं म्हणजे संसार म्हणण्यापेक्षा गोऱ्या गोमट्या कातडीला चिमटे काढून घेणं म्हणजे संसार वाटतो का ग तुला? पस्तावशील अगं, बाईचं बायपण सुख दुःखाबरोबर आड्याखालच्या बऱ्या वाईटावर पांघरून घालण्यात असत. अगं नाही पडला चार वर्ष पाऊस म्हणून धरती आईनं शालू नाही फेडला अजून. सगळ्या दगड धोंड्यांबरोबर झाड पेड कुशीत घेऊन जगतीये ना वती. तसं जगायचं ताठ मानेन आभाळाच्या विश्वासावर. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही दुर्पे, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू घरला, तू घरला चल दुर्पे, तू घरला चल. या या सावकार नाना, आज इकडे कुणीकडे वाकडी वाट केली? वाकडी नाही, सरळ वाट्यानं चालू आहे. थेट म्हटलं तर तुझ्याकडं. पण येणं कशासाठी केलं? कर्जाची मुदत संपले म्हटलं तर आठवण करून सोडायला आलोय. नडी पोरगी माझी मंजुळा. एवढी मोठी झाली पोरगी म्हटलं तर. आता हिच्या लग्नाला बी तुमच्याकडेच हात पसरायला पाहिजेत. पोरीचं वय वाढतात
तस सावकाराच व्याज पण वाढतात। आलो तो म्हटलं तर व्याजाची मुदत संपली बोलून सोडाया। आता जीपच धाडून सोडतो सावकार ना। अहो माझं ऐकत सावकार ना ना। अहो सावकार ना ना। अहो पण ना ना। अहो माझं ऐकत तरी। अहो अहो जरा जोर लावला तो कप्पा पण सुटेल बघ। उचल 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 रापा माझी खात्री आहे या सगळ्यांना जरा जागा दिली मग पाण्याला वाट मिळेल बघ आणि मग तुम्हाला फुटतील पाण्याचे। उचल उचल सावकाराचा कायदा म्हणजे गावतारी वाजवून बसले काय करायचं आता आला की नाही तुमचाच पोशिंदा आमच्या उरावर पोटा पाटीला चिमट काढून पई पई करून त्या मुर्द्याच्या मड्यावर घातला आजपासून तरी मी देणं थकलं आता थकल्या देण्या पाई पोटच्या पोरीला त्याच्या वाड्यावर पाठवायची रिवाज आई पेटला रिवाज तुमचा असला माझ्या डोळ्यासमोर कवड्या कोंबावर घाला घातलेला मला नाही सहन व्हायचा त्यापेक्षा आम्ही मरत पत्थर उमाळले की तुम्ही नाही मरायचं सगळं शाबूत राहील तो सावकाराचा रिवाज मी आणि तुमची आबरू मी सोड या नाना सावकाराला काय पोरी कमी आहेत काय म्हटलं तर अरे गावात एवढं कर्जदार पोरी हजार सावकार नाण्या सावकार नाण्या पोर माझी मेली तुझ्यामुळं तुझ्या पाय खानवटीच्या रिवाजामुळं आता ह्यो रिवाज बंद होणार हा बंद होणार पण तुला ठार मारून म्या बंद करणार आईला तुझ्या अरे आई भन लेख सून कोणच वळकण होय रे तुला वकडाच्या अवलादीच्या आता तुझ्या बापाचा खडा पडला नाना सावकाराला आवाज दिल्यानंतर काय होते गावाला दाखवून आवाज देतो कर नडी नडी भीती कसली एरीच्या पत्थराचं काहीच फोडायचं मला एकदा का पत्थराचं काहीच फुटलं की थंडगार पाण्याचं तुम्हाला फुटतील आणि मग बघ धरणी आईची माया नाही फुटलं तर कसं फुटत आहे तेच बघायचं मला
काय म्हटलं तू? परिघाच काय म्हटलं तू? लई त्रास, रोज कोस दोन कोस जाती पाण्याला, पोटात पोर, कमरेवर मातीचा मटका। मातीचा? तर घागरी तपेली सगळं विकलं घेऊ मोडीच्या भावात। बाप बिचार हुडगी किर, या गरोदरपणामध्ये काय नशिबी म्हटलं तर सळवाद। तोच तर सोडवायचंय तुम्ही पुण्यकर्म। ओ सावकार नाना, तुम्ही अलीकडे परिघाला बघितलं नाही? दुसरी एखादी असती तर फार चिप्पाड झाला असतं या रामगाड्यात। परीची लाली तर रोजच्या रोज वाढायला लागली। सफरचंद म्हणा, मगा धरणा नुसतं हम्म करताय पारवाळावानी, चित्तात काय मोतीचूर बुंदिया पडतायत ते तर कळू द्या। बाईची आदर म्हणजे तुमच्या मळ्यातली बोर आहे? कवा मनात येईल तेव्हा तोडून खायला। सावकार नाना, एकदा सांगून ठेवते, तुमच्या पलंगावर रोज 10 जणी पडत असतील, पर म्या त्यातली नाही। जावा इथनं, जावा नाही तर। नमस्कार काकी, सावकार नाना आलेत, वाड्यावर जेवण आहे। नमस्कार अक्का। या की नाना, या बसा 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 बसू। नाना तुम्ही आलाय सा खर, पर पैशाची जुळणी अजून झालेली नाही। कसू होणार, दुष्काळ म्हटलं तर आगे वेताळवाने उभा राहिलाय पोरावर पाय देऊन। मी म्हणले भोजन निमंत्रण कुठले के बेकू, आता आखी डेट आहे पंचांगानुसार, वर्षा काढायला एकदा तरी जेवण देऊन टाकावं वाड्यावर। डयाबुटी म्हटलं तर पर जेवणासाठी म्हटलं तर आमच्यातला कुणीच येणार नाही। परीघा निधन। परीघा? नाही, ती तर अजिबात येणार नाही। परीघा चुकून येणार नाही। नडी येतो अक्का, आता येतो म्हटलं तर उद्या त्याला येऊ का परवा त्याला येऊन सोडू? नाही विचारलो कशा पाई, उद्या जुळणी करते पैशाचे का परवा त्याला येऊन सोडू? नाना मस्करी करता भाई। हे थट्टा मस्करी वाटलं नाना। धनाची म्हातारी आली आहे। इलम म्हातारीचे बसून सोड तिला, आलोच निघ। जी आलोच
काय काम काढलीस? सावकार नाना, नाही म्हणजे कर्जाची मुदत वाढ मागायला आली. मुदत संपली की गा का? तरी पण तू माझ्या आई सारखी, उद्यापर्यंत पैशाची जुळणी करता काय? उद्यापर्यंत? असं काय बोलताय सर सावकार नाना? अहो, दोन वेळेला खायला मिळेना त्याच्यात सोन माझे पोटोशी आहे. पावसा पाण्याच तर पत्त्याच नाही. कुठनं ऋण फेडणार मी? कुठनं ऋण फेडणार? हे बघा, बोललो म्हटलो तर सावकार नाना वाईट मनशा ठरतात, बिन बोललो तर गावकरी जोड्यानं हानत्यात. काय म्हणून विचारशील तर देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये या सावकार नानाचा सबूत एकदम चोख मानला जातो. हे तर शेपूट का घातलं म्हणून विचारलं तर काय सांगणार? गरीबावर दया करा सावकार नाना, गरीबावर दया करा. बापात लुटून सोडलीस की ग? हे बघ अक्का, स्वतःच्या बापाला देखील बेलेत दाखवायला सोडलं नाही म्या, आणि तू नाना. तरी पण सध्या परिस्थितीमध्ये एकच मार्ग दिसतात मला. परिस्थिती दुष्काळ, खरे तुझ्याकडे रॉक का इल्ले, खरे लोक लोक बाळ गाव बिरादरीमध्ये तुम्ही बिराणार आणि आम्ही बिराणार, खरे ते नीती नियम परंपरा पाळून सोडायचं म्हटलं, आणि उद्याच्याला जर तुझ्या एरीला पाणी लागलं तर कर्ज गिर्ज फिटून डोक्यावरती सोन्याची कवलं चढते ला अक्का. तसं झालं तर तसच होणार अक्का, तसच होणार अक्का. उद्यापासून 20-30 गडी पाठवून देतो तुझी हिर पोडा. खरं म्हणताय ना तुम्ही? तुझ्या पायाची आण अक्का, हिरीला पाणी लागलं तर मजुरी देऊन सोडते. देईन की डबल डबल मजुरी देईन. सून तुझ सोन्यासारखं ग अक्का. होय, आता शिवापाचं सून म्हटलं तर माझच म्हणतो मी. खरं आहे तुमचं, तुमच्या रूपानं देवच पावला म्हणायचा. गुडगी बाळणपणाला आली म्हणतो मी. नाना, रीत परंपरा सांभाळ्यासारखं झालं. तुझ्या लोकांना एकाला दोन बोलायला जागा नको, आणि त्यातून उद्याच्याला तुझ्या एरीला पाणी लागलं तर कल्याण वस्तू कणा नारळानं ओटी भरून परत पाठवून देतो बघ तुझ्या सुनेला. जास्त विचार करू नको बा अक्का, त्यांच्याला जीत धाडतो, उद्याच्याला मजूर पाठवतो हिर पडायला. चालू आत्ताच घेऊन जा, दारात सरकारी बेली पेण्यापरी सावकाराच जीत चांगलंच नाही. निश्चिंत मनाने जा, पोरीला मायरपणासाठी पाठवतात तशी पाठवणी कर परिगाची. जा. Thank you.
तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी धनासाठी या घरादारासाठी
तुझ्या तात्यांसाठी तुला गेलंच पाहिजे, तुला गेलंच पाहिजे, चल चल तुला गेलं पाहिजे. मी सांगेन त्याला समजावून, माझं ऐकल तू, पण तुझा तुझा लवकर तयार हो. अग तुला आजच गेलं पाहिजे, आजच, नाहीतर उद्या पेंडे पेलदारात सरकारी लाल टाकलेवाले येतील. नाही 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 नाही, तुला गेलं पाहिजे, तुला आजच गेलं पाहिजे. चल चल लवकर आठीत म्हणते ना, चल तुला आजच गेलं पाहिजे. हे नशिबाचं भोग आहेत बाबा, भोगूनच सारलं पाहिजे. म्या नाही जाऊ द्यायचं माझ्या परिघाला. आणि जाऊ कुठं बी, निभल कसं बी? निभल कसं निभल? अरे त्या सावकारानं रामोशी धाडलं तुझ्या मागावर, मोडका पाय घेऊन कुठं वर धावणार तू? त्या माथा काकाला तर संपवलंच, त्या शिकण्या लवाराला भर बाजारात तोडला की ना, आणि त्या जगीच्या नवऱ्याला कुठं गायब केला कुणास दखल, ठाव आहे ना तुला? नाही पोरा नाही, त्या सावकाराला दया नाही, अरे तोडल तुला तो तोडल. तोडू दे, तोडू दे मला, ठार मारू दे मला. तुझा बळी घेऊन त्या परिघाला घेऊन गेला तर? नाही नाही नाही, जे चाललंय ना मग ते बरंच मानायचं. काय गावच्या रीती भातीला सोडून नाही आपण गावाच्या स्त्रीत पाळतोय. मी काय करू, काय काय करू मी? आणि असं बघ पोरा, तुझ्या तात्याची पुण्याई हाय आपल्या पाठीशी. अरे तो सावकार उलट्या काळजाचा असला तरी बी शेवटी माणूसच आहे ना. तरी थे बाई घनवटीची तो ती सोडणार आहे बाई, पण चार मासाच्या करवार बाईला जर हात लावला तर लाकवा मारल त्याला, जळून परभात्म होईल. त्यो काही येताना अमर पट्टाच घेऊन आलेला नाही, त्याला बी मरणाची भीती असेलच की? भगवानातला बी देव जागा झाला तर? आहे तुझ्या मुखात ना देव बोलला असल तर पावलं बघ, जलंबर देवाला नाव ठेवले चिडवलं, लय चुकलं गाय, लय पुन्हा नाही करायचं, पुन्हा नाही करायचं. राय तुझे बोलले ते करवतो दे गाय, करवतो दे गाय. माझ्या पोरा माझ्या लेकरा. परीखा
डुकराच्या चांदी वाणी रूप के ग तुझ तेच वैरी झालं आणि तेच वक्ताला पावलं. ये पोरी बोलणार नाही. एक विचारू नका. काय विचारणार आहे? ठाव आहे मला. एक सांगू नका. आहे काहीच बळ नाही माझ्या.
ची चा पिलो बघ तुझ्या अमृत बघ बाय तुझ्या अजून तलफ होता कधी सुकेसनी सारख केस आणि केळीच्या कोंबासारखं काया मालकीड बाई सावकार नाना त्या शिवाप्पाच्या सुनावर परिघावर अत्याचार करायला लागले मला काय करायचं सुचना मालकीड बाई आता तुम्हीच काहीतरी करा आयुष्यभर काहीच करू शकले नाही आता काय करणार चार महिन्याची गरवर सर्वर बाई हाय होती आता तुम्हालाच काहीतरी करायला पाहिजे मालकीत बाई आता तुम्हालाच काहीतरी करायला पाहिजे जा धरपा तोड तो दरवाजा जा बागावर बसलेली तरी ती ही अवस्था माझी जवा जवा राक्षसांनी धुमाकूळ घातला तवा तवा तू जलम घेतलास आणि तुझे लेकरांना वाचवलंस राक्षसांचा नायनाट केलंस
आता पुन्हा ती हे आली, पुन्हा जलन घे आई आणि वाचू तुझे लेकीला। चमत्कार कर आई, चमत्कार कर, या राक्षसापासून फक्त तूच मला वाचवशी। तुझ्या लेकीला वाचीव आई, तुझ्या लेकीला वाचीव। पोरीला कस वाटवतो ते बाग बघून घे वाजवाल बसून। ए डोलवारे नगरवारे, अरे तुम्ही गप का, वाजवून चढा की रे ढोल म्हणतो मी। अरे गाव देवीची पालखी म्हणजे कशी वाजत गाजत झाली पाहिजे, वाजवा की रे। घरादाराची अब्रू म्हणजे चारित्र्याच्या इटाळापेक्षा मोठी मानणारी, ह्या विचारानं खऱ्याचा सामना करत आले मी आभाळाच्या विश्वासावर। वाट बघत बसले धरती आभाळाच्या मिलनाची, पर आता नाही, आता दुर्गाईचं सुदर्शन चक्र सुटलंय, विजा कडाडून थरका पुडालाय धरतीचा, बांधा बांधावर खुरप्या पहाऱ्यांचा पिंगा सुरू झालाय, अन्यायाचा दहशतीचा खोट्या रिवाजाचा बदला घेण्यासाठी
घे घे मी पहाड आणि ठार मार त्याला आणि बंद कर गावाघरातल्या बाया बापड्यांच्या आबरूचं धेंडवडं बंद कर गोर गरिबांच्या चूल भानुशीवरचा हा रिवाज आणि मोकळा कर समाजाचा कोंडलेला हुंकार घे अगं घे ही पहाड दडलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी पाषाण फोडला पोरांनी दुर्गेच्या रूपात स्त्री शक्तीनं सावकारावर मात केली तिकडे सावकार जुलमानं विटाळलेल्या वाड्याचं विद्येच्या मंदिरात रूपांतर झालं गावकऱ्यांनी आपल्या बळकट मनगटांना एकीची साथ दिली दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्यासाठी आक्रंदणाऱ्या गावकऱ्यांना धनाच्या विहिरीनं तृप्त केलं एकजुटीच्या वडी वडीनं खरंच आक्रीत घडलं अशक्य ते शक्य झालं धना परिघाच्या एकजुटीला निसर्गानं साथ दिली तुसे सावळी मुक्त झाली अर्थ आहे ईश्वर निष्ठे अधिष्ठान हवे ते खडतर प्रयत्नांचे अखंड धडपडीचे आणि समर्थ चळवळीचे शपथ मयाची हिरव्या हिरव्या गार सात जन्माची ग साथ तूच माझी नार मी तुमची धरणी तुम्ही माझा नांगर फाळून दे जी मिन काळी काळी सोन्या